नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसं महाराष्ट्रात राजकीय चर्चा राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुद्धा सुरू झालेले आहेत आणि हे तर होतच असतं मात्र यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी जी तयार झालेली आहे त्या महाविकास आघाडीकडून काही लोकांना म्हणजेच काही पत्रकारांना हाताशी धरून बातम्यांची साखरपेरणी केली जाते महायुतीमध्ये खास करून नव्यानं दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी विधानं माध्यमांमध्ये चालू आहेत आज त्या सगळ्या मुद्द्यांना अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मूठ माथी दिलेली आहे यावरून एक गोष्ट सत्य आहे की येणारी जी विधानसभा निवडणूक आहे ही निवडणूक महायुती मजबूतीनं आणि एकत्रपणा लढणार हे अधोरेखित झालेलं आहे तसं बघायला गेलं तर महायुतीकडून अशी चर्चा किंवा महायुतीच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा कधीच नव्हती तथापि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीची चर्चा माध्यमांमध्ये सुरू केलेली आहे त्यातून काही माध्यमांमध्ये अजित पवार यांच्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत काही आपल्याकडे माहितीच आहेत की रिकाम टेकड्यांची संख्या काही कमी नाही त्यामुळे बसल्या बसल्या अजित पवार असं करतील अजित पवार तसं करतील अशा प्रकारची चर्चा करून एखाद्या वेगळ्याच विषयाला तोंड फोडणं किंवा एखादा वेगळाच विषय चर्चेत आणणं हे प्रकार करणारे खूप आहेत किंबहुना या प्रकारासाठीच ते ओळखले जातात आणि त्यांचा हा एक कलमी कार्यक्रम असतो गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीसुद्धा असे प्रकार आपल्याला दिसून आलेले होते आज विधानसभा निवडणूक हा विषय महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महायुतीला आपली सत्ता पुन्हा आणायची आहे आणि निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेला अत्यंत चांगला भरभरून प्रतिसाद राज्यातल्या महिलांनी दिलेला आहे खात्यावर थेट पैसे जमा होत असल्यामुळं योजना आणि आश्वासनं याच्यावरती एक प्रकार विश्वास कसा ठेवावा का नाही ठेवावा असा एक भाग असतो मात्र इथं पैसे खात्यावर जमा होत असल्यामुळं वातावरण निश्चितच बदललेलं आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक प्रकारची पोटदुखी वाढलेली आहे सुरुवातीला या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला योजना बंद व्हावी याकरता न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा प्रयत्न झाला परंतु तसं काही झालं नाही आणि योजना ही अत्यंत सुरळीतपणे राज्यात चालू आहे या योजनेचं कॅम्पेनिंग असेल किंवा या सरकारनं केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांचं कॅम्पेनिंग असेल याचा धडाका गेल्या दोन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांनी लावल्याचं आपल्याला दिसून येईल त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना ही निवडणूक राज्याची असल्यामुळं राज्याचे प्रश्न राज्याचा विकास आणि या अनुषंगानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा अशीच चर्चा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असते सध्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं राज्याच्या विकासाच्या संदर्भात महायुती सरकारवर टीका करावी असे भक्कम आणि मजबूत असे मुद्दे नाहीत राजकीय टीका ही होतच असते त्याला कुठलेही निमित्त पुरेसे असतं परंतु मेरिटवर बोलणं तितकं सोपं नाही आज केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि एक विषय नक्की असतो की देशात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार जर राज्यात असेल तर राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून मिळणारा निधी हा सुलभ आणि सहज मिळत असतो आणि एकाच विचाराचं सरकार दोन्हीकडं असल्यामुळं त्यामध्ये फारशी तसदी घ्यावी लागत नाही याची माहिती सर्वसामान्यांना असते लोकसभा निवडणुकीनंतर एन डी एमध्ये घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांच्या पक्षांना केंद्र सरकारकडून मिळालेला निधी त्यांच्या त्यांच्या राज्यासाठी हा जर आपण बघितला तर केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं सरकार असणं हे किती गरजेचं आहे हे पटायला ही दोन उदाहरणं पुरेशी आहेत मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अनुषंगानं होता कारण गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल माध्यमांमध्ये विशेष करून तर्कवितर्क लढवले जात होते त्यांच्याकडून आलेली काही विधानं असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून आलेली काही विधानं असतील याचा त्याला आधार होता परंतु आज अजित पवार यांनी जी मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणानं या सगळ्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे जागावाटपाबद्दल झालेल्या चर्चा बैठका आणि इथून पुढच्या काळामध्ये साधारण जागावाटप ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणं अपेक्षित असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबद्दलसुद्धा महायुतीमध्ये ताणतणाव नाही तिन्ही पक्ष एक दिलानं आणि मजबूतीनं या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं राज्यात पुन्हा सत्ता आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्या चर्चा चालू होत्या की राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षानं अजित पवारांना चक्रव्यूहामध्ये अडक अडकवलेलं आहे ते किती बेगडी आणि खोटं होतं हे त्यांच्या आजच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं अशा बातम्या ऐकताना आपली करमणूक होते म्हणजे अशा बातम्यांकडं महायुतीतले लोक हे करमणूक म्हणून बघतात हे आता स्पष्ट झालं अशा बातम्या चालवणारे लिहिणारे यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे एक गोष्ट खरी आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खास करून गेल्या आठवड्याभरात मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा काँग्रेसकडून नाना पटोले विजय वडट्टीवार असतील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत असतील यांची जर विधानं आपण बघितली तर ती मुख्यमंत्री पदांवरून असतील किंवा विधानसभा मतदारसंघाच्या वाटपावरून असतील ही अनेकदा विरोधात असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता कुठंच नाही काही प्रमाणात तुतुमहिमेला आता सुरुवातसुद्धा झाल्याचं आपल्याला म्हणता येईल त्यामानानं महायुतीमध्ये अशा चर्चा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून झाल्याचं कुठं दिसून आलेलं नाही आहे उलट तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणानं शासनाचे जे निर्णय आहेत घेतलेले ते किंवा योजना असतील याच्या संदर्भातले मेळावे सभा राज्यभरात घेताना आपल्याला दिसून येत आहेत रोज या तिन्ही नेत्यांच्या कुठं ना कुठं तरी सभा सुरू आहेत त्याच्यामुळं खरी गडबड ही महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्यामुळं अजित पवार यांनी जे सांगितलेलं आहे की असं काही माझ्या बाबतीत चक्रव्यूह वगैरे केलेला नाही आहे चर्चा आणि बातम्या यावर युती आणि आघाडीचं गणित ठरत नसतं निवडून येण्याचं नियोजन याच्यावरती ये ते ठरत असतं आणि तसं नियोजन झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीकडून पेरण्यात येणाऱ्या बातम्यातून फार काही उगवेल अशी शक्यता अजिबात नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाइक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद